नांदेडमध्ये रब्बी पेरणीला सुरुवात झाली तर जिल्ह्यात आतापर्यंत 70,313 हेक्टरवर पेरणी झाली. यात सर्वाधिक 65,000 हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली. जळगाव जिल्ह्यात कापूस महामंडळाकडून कापूस खरेदीसाठी नोंदणी सुरू झाली. खान्देशात जवळपास 11 खरेदी केंद्र CCI सुरू करणार आहे. पाचोरा, चाळीसगाव, जामनेर तालुक्यातील पहूर, भुसावळ, शेंदुणे, बोदवड तसंच धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील शहादा इथे CCIकडून कापूस खरेदी सुरू होईल. पुण्यातल्या दौंडमध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढलाय, त्यामुळे मलेरिया डेंग्यू रुग्णांची संख्या वाढली. डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी औषध फवारणी करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. नाशिक शहरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ झाली. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात डेंग्यूच्या रुग्णसंख्येनं 90 आकडा गाठलाय. डेंग्यू नियंत्रणासाठी विभागीय साथरोग मृत्यू संशोधन समितीनं महापालिकेला धारेवर धरलंय, तसंच उपाययोजना न केल्यास कारवाईचा इशारा दिलाय. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. सोलापूर महानगरपालिकेत 227 पदांची भरती केली जाणार आहे. गट अ आणि गट ड मधील रिक्त पदं सरळ सेवा पद्धतीनं भरण्यात येणार आहेत. त्यासाठी उमेदवारांना 30 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहे. कारागृहातील कैद्यांना दैनंदिन वस्तू खरेदी करण्यासाठी अगोदर काटकसर करावी लागायची. शासनानं आता कैद्यांच्या खर्चाच्या मर्यादेत वाढ केली. कैद्यांना आता खरेदीसाठी 10,000 रुपये मिळणार आहेत. भंडाऱ्याच्या मोहाडी नगरपंचायतीवर नागरिकांनी जनआक्रोश मोर्चा काढला. नवीन कर प्रणाली जाहीर करण्यात आली. नागरिकांवर निवासी आणि अनिवासी असे दोन प्रकारचे कर लावण्यात आलेत. याविरोधात नागरिक आक्रमक झाले, त्यावेळी नगराध्यक्षांना वाढीव कर स्थगित करण्याचं आश्वासन दिलं. लाल मातीतली कुस्ती म्हणजे